तर त्या गोष्टी मी उतरल्यानंतर सांगतो, कारण त्यांच्या भाषेत मला समजावं लागेल आणि ते जर मी ते सांगायला लागलो तर हे लोक म्हणतील काय आमच्या भाषेत काय म्हणायलेत म्हणून. अरे काहीच नाही खाल्लेलं, तू खाल्लेस नाही? चार्जिंग चालू नाही. आपलं टॅगलाईन काय बघ सुशील तुझ्या लग्नासाठी काय काय करते आम्ही. जाता बहस मत करू. लोकलचे होते जे रिक्षावाले होते आधी, ज्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली, ते त्याला दमदाटी करायला लागले. काय इकडे काय बाबा वेगळाच प्रकार आहे जो आम्हाला उतरल्या पाहायला मिळाला. सुप्रभात मित्रांनो, मी सौरभ माने तुमचं स्वागत करतो आपल्या चलो दिल्लीच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, काल काही काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या, त्या तुम्ही पाहिल्याच. आणि त्याच्यानंतर रात्री आमचं जेवण झालं आणि एवढं काही खास असं दाखवण्यासारखं नव्हतं, त्यामुळे तो व्हिडिओ मी तिथेच एंड केला. तिथे आपला शुभम पण आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत झाशीमध्ये आणि पनवेलपासून जवळपास आम्ही 1064 किलोमीटर आलेलो आहोत आणि एक अजून 450 ते 500 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर बघूया अजून काय काय इंटरेस्टिंग अनुभव आपल्याला येत आहेत या पुढच्या प्रवासामध्ये. सूर्यदेवता एकदा बघून घ्या. ब्रश केल्यानंतर परत येईल, पण तो काय अजून यायचं नावच घेणार. आणि ते मस्तपैकी पत्त्याचा डाव चालू होता भारी. आणखी काल पहाटे 2 वाजता 5 वाजता भोपाळच्या इथे खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या, तर त्या गोष्टी मी उतरल्यानंतर सांगतो, कारण त्यांच्या भाषेत मला समजावं लागेल आणि ते जर मी ते सांगायला लागलो तर हे लोक म्हणतील काय आमच्या भाषेत काय म्हणायलेत म्हणून. त्यामुळे मी हे दिल्लीत गेल्यावरच तुम्हाला सांगेन. नाश्ता कधी येतोय बघूया, मिळेल ना नाश्ता आपल्याला. नाश्त्याची वाट बघताना आमचा शुभम सूर्य एवढा झाला होय. नाही बाबा लवकर आली. कोंबडे कसले? कोंबडे गावठी कोंबडे तुमच्या इथे म्हणजे इंटरेस्टिंग झाले सगळं. इंटरेस्टिंग झालं कोकणात असलं पडलो असताना कॅमेरा नाही. मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता ग्वालियर जंक्शन मध्ये आणि इथे प्रथमेश आलेला आहे, कौस्तुभ आलेला आहे आणि आमचा प्लॅन चाललेला आहे की दिल्लीमध्ये चाललोय तर फिरायचं कुठे. तर जाताना मला आग्रा स्टेशन लागतं, तर शुभमचं असं म्हणणं आहे की आग्र्याला पहिल्यांदा उतरूया. पण लाजतेस का त्याला? पण प्रथमेशने एक ट्रिक सांगितलेली आहे. कोणतं म्हटलंस तू? तू सांगायला प्लॅन वन डे टूर पॅकेज. वन डे टूर पॅकेज काहीतरी असतं दिल्लीमध्ये, ते एका दिवसात पर पर्सन 1000 काहीतरी घेतात आणि आपल्याला जवळपास 5-6 लोकेशन तरी त्यांचं ते फिरवतात. पण जे आम्ही लिस्ट काढलेले 3-4 लोकेशन ते पण त्यामध्ये ॲड आहेत. सो आम्ही ते बुक करायचा प्लॅन केलेला आहे. तर बघूया त्याची प्रोसेस काय काय आहे. फराळ जिंदाबाद. नाश्ता जर काय आला नाही, शेवटी आम्हाला दिवाळीचा फराळ खावा लागत आहे. आपलं टॅगलाईन काय बघ सुशील तुझ्या लग्नासाठी काय काय करते आम्ही. मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत फरीदाबाद येस. आणि इथून आता फक्त 25 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे आणि फायनली आम्हाला नाश्ता भेटलेला आहे पॅटीस.
सगळ्यांचा जोरात ताव मारायचा चाललाय. दिल्लीमध्ये पोहोचलेलो आहोत, निजामुद्दीनला उतरलो आहोत. दिल्लीमध्ये उतरल्या उतरल्या पहिला किस्सा म्हणजे शुभम आपली बॅग विसरून आलेला आतमध्ये. आणि तो रात्रीचा पहाटे 2 वाजताचा किस्सा काय माहिती का, 2 वाजता एक जण भोपाळ स्टेशन आलं आणि भोपाळ स्टेशनला एक जण उतरत होता. तर जे वरती झोपलेले ना, म्हणजे मध्ये पायामध्ये झोपलेले, ते त्यांच्यामुळे त्यांना लवकर उतरता येत नव्हतं. सो ते ओरडायला लागले की सोये उधर बीच में ऐसा काहीतरी म्हणत होते. तर वरचे लोक काय म्हटले होते का, इतने रात को क्यों उतर रहे हो. अरे त्याचं त्यांचं स्टेशन आल्यावर ते उतरणारच ना. बदतमीज नाही काहीतरी बोलत होता रे असं भोपाळी भाषेमध्ये. मित्रांनो, स्टेशनच्या बाहेर तर आलो. सुशील बोललाय की इथून द्वारकाच्या इथे राजारामपुरी ना, राजापुरी द्वारकाच्या इथे आहे गोपाल बेकर्स. तर तिथे येण्यासाठी 350-400 रुपये घेतात आणि इथले टॅक्सीवाले इथले 800 रुपये सांगत आहेत. बघूया, दोघा तिघांनी 800, 700, 600 पर्यंत आलेले आहेत. बघूया अजून काय होतंय का. मित्रांनो, प्रॉब्लेम असा झाला की आम्ही बाहेर आल्यानंतर जे रिक्षावाले होते त्यांच्याशी चौकशी केली की जवळपास 25 किलोमीटर आहे आणि सुशील बोलला की 350-400 मध्ये कोणी पण सोडतात. पण ते रिक्षावाले म्हणत होते 800-900, कमीत कमी ते 700 तयार झाले. पण दुसरे ओलावाले एक जण होते ते तयार झाले 600 रुपयाला. त्या कारमधून जाताना ते लोकलचे होते, जे रिक्षावाले होते आधी ज्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली, ते त्याला दमदाटी करायला लागले. काय इकडे काय बाबा वेगळाच प्रकार आहे जो आम्हाला उतरल्या पाहायला मिळाला. मतलब जो महाराष्ट्र के लोग बीचेस, मतलब गोवा में भी है लेकिन उससे सुंदर सुंदर बीचेस बहुत है महाराष्ट्र में. लेकिन अभी क्या गोवा फेमस हो गया है, वो फॉरेनर भी आते हैं सब पार्टी के लिए आते हैं, इसलिए वो गोवा फेमस है. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आमच्या फायनल डेस्टिनेशनवरती आणि आकाश भाईंचं हॅलो खूप खूप आभार, त्याने व्यवस्थित आम्हाला इथेपर्यंत पोहोचवलं. तर चला काढा साहित्य, सुशीलला फोन करा. यांची टुरिंग कंपनी आहे, ऑल इंडिया हे गाडी प्रोव्हाइड करतात. तर ज्यांना जे कोणी दिल्लीमध्ये येतील यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते यांना कॉन्टॅक्ट करा. मैंने इनको बताया कि आपकी टूर ट्रैवल की बात है, हाँ दिल्ली में जब आएंगे तो आपको कॉन्टैक्ट करना बोला. नंबर डाल दीजिए, हाँ वो डिस्क्रिप्शन में नंबर वगैरह आपका सबका डाल दूंगा. ओके, हे बघा या गाडीतून आलेलो आहे आम्ही. एकदम ओके कंडिशनमध्ये आहे ही गाडी, गुड कंडिशन हे. ओके चलो फिर मिलेंगे. मित्रांनो, गेले 3 दिवस झालं तुम्ही जे आत्तापर्यंत जे काही पाहिलं, जो प्रवास ज्याच्यासाठी होता तो एक नंबर खुश, जाम खुश, लग्नापेक्षा खुशी तर इकडे करते. दोन दिवस झालं जे चाललेलं ते याच्यासाठी होतं फक्त. तर मित्रांनो, आता फायनली पोचलो सुशील पर्यंत आपण.
आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी. बाय बाय.